पीयूष पाटिल गोल्ड मेडलिस्ट महाराष्ट्र टीम का कैप्टन, हरियाणा को हराया था आखिरी रेड में, जूनियर नेशनल सीनियर नेशनल टीम के सामने कवर आहे स्टेट चैंपियन अल्पेश जिजाऊ टीम, याद करो वो पल आमने सामने टक्कर सुद्धा खाली सगळे जिजाऊला टप द्यायचाच, आज तीच वेळ पुन्हा आलेली आहे, फक्त अरविंद देशमुख नाही आहे, बाकी सेम पोझिशन सेम मॅच, राहुल सावर को टैकल किया तो जाटो सा, ये है बाबा का जलवा ऋषि का जलवा, काय कहने सोनिया बघा सीनियर नेशनल ला पकड़ के लिए तो ये तत्त्व गेलकोन से आवाज गावात टीम तयार झाली पाहिजे, ग्राम पंचायत म्हणजे आता काय आजे पाटील पर तिला फोन करण्यासाठी येऊन म्हणाला बघूया रेड ठीक आहे डिफेन्स आपले सामने है मैं अरविंद खास मदार पकड़ेंगे पालसे के डिफेंस पांच धुरंधर दोनों के चेन के सामने लेफ्ट कॉर्नर में धीरज, राइट कॉर्नर में अल्पेश, सेंटर में संदीप, सेफ छोड़ दे रेड, चला रेड सब प्रयत्न करता है अब यहाँ पे संदीप थर्ड रेड गुल बच चुका है, डू और डाई रेड का लेफ्ट कॉर्नर में रेड अंदर जाके बोनस का टाइम का प्रयास कर, लेकिन ये रिस्की मामला हो सकता है, डू और डाई रेड में बोनस पे डिपेंड रहना बहुत रिस्की होता है, और यहाँ पे टैकल कर नाक सोडा काटना ऋषि ने, काय बैक सोडा काटना आकाश ने, राइट टर्न ऋषि ने मात्र सपोर्ट में आला है, कवर एक झुंडी चाहे खाली चाहे आगे खोल लो खाली यहाँ लोटी सुरुवात पण केली तेवढ्या संघर्षाला पेटा पालसे सीनियर आता पण चार पकडपट्टी समोर कोण बोलताय इसके वजह से मैच कैसा चलता है ये समय बताएगा द गेम ऑफ द कबड्डी ग्लोरियस कंसर्ट ऑफ द बाकी चुकाव से भरा हुआ है खेल है मैं तो मैं कहते खेला खेला तो कुना चाप में बसत बस मुझे कहीं ठरवत बस तो वे एक ठरवत होती वे आता दीपे का फाइनल अभी आप लोग की स्क्रीन बोनस ऑन है ऑलराउंडर खिलाड़ी है पिछले पांच पांच की रेड में बेहतरीन बोनस दिया था पुलिस गड्ढा डी 31,000 मस्त बंडर अंबिस्ते आला सोने पॉइंट खानी भी लगी था कब हो गया ये कॉर्नर धीरज राइट पर अल्पेश आने वाला बटलिया बटला था कोई राव ये टीम का खतरनाक टैकल डेंजर डेंजर टैकल लाजवाब
वर्गमित्रा पुश के लिए मैच गरम है दिला लोन पालसे टीम आता पालसे संघर्षाला पेटेल खेल माहित झालाय कवर माहित झालाय का करता तुम्हारा राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत पण पुढे महाराष्ट्र संघात खेळायला लागेल त्यासाठी सगळा अट्टास हा सगळ्या आयोजकांचा आहे कबड्डी असोसिएशन मोठी करते परंतु असे आयोजक स्पर्धा भरवत आहेत एक पाटीलपाडा स्पर्धा करू शकतो जिल्हास्तरीय तुम्हाला दाखवून दिले साधू पाटील मंडळ वाह का राज्यस्तरीय पोहोचला ऋषी दाखवून देतोय जलवा पीयूष पाटील मंगेश पाटील यांचे सुपुत्र वडील एक स्टार क्रिकेटर होते टेनिसचे परंतु मुलाला कबड्डी मध्ये झोकून दिलं स्वतः गाडी घेऊन मुलासाठी मात्र प्रत्येक स्पर्धेला यायचे आणि खरोखर मुलांसोबत तेवढी दत घेतली विशेष कोच शिखर पाटील यांचं मुलाचं सहकार्य हरेश पाटील यांचे विद्यार्थी आहेत हो त्याचं नाव घेतलं म्हणजे परत लग्न घ्यायचं होगी आता मात्र रेड स्पुगिया रेडचा प्रयत्न करतायत राव रावच पॉलचा खेळाडू सावत पॉलट मात्र माघारी परत आहे पीयूष ची रेड पीयूष को टॅकल करेंगे तो मौका रहेगा पीयूषला तर पकड झाली ना तर मात्र लगेच लोन मॅच भरलाट आहे फक्त पीयूषच्या पकडीवर सामना डिपेंड आहे पकड झाली लगेच लोन पीयूष बोनस खेळ का बोनस घेणं पण एक कला आहे अलग करने की सोच में अरुण पाटिल राइट कॉर्नर में रेड टूटे का प्रयास राइट कॉर्नर में राइट इन डिफेंडर ने आवाज दी पीयूष ने एंगल होल्ड किया लेफ्ट हैंड बेहतरीन फिर के साथ आया एंगल बनाया और बेहतरीन मोमेंट पे टैकल किया आता स्वतः परीक्षा सुनिए जी साडेच्या विरोधामध्ये बोनस घेऊन मॅच काढली आणि भूगोल पालसाई संघ फायनल खेळतोय पीयूष पाटीलची वेळ बोनस पॉइंट पीयूष काढेल का या रेड मजबूत आहे 10 गुणांची परंतु बोनस पॉइंट काढेल का गोल्डन नॅशनल लाईफ पीयूष लगातार राहुल सवत असताना पालसईची गेम वाट चालते का बघूया संदीप चिरे
पार्टीवर महानगरपालिकेमध्ये बरेच वेळ लागले, मला बऱ्यापैकी तिकडे जवळपास असले पाहिजे. बघा जिकर, बघा खेळूचं किती खतरनाक रेट करतोय. चार मध्ये पियुषला पॉइंट निघतो, बघूया. छे में पांच में कोई भी निकाल सकता है, छे और सात में चार में पॉइंट लाना, चार मध्ये पॉइंट आणावा लागेल. तेव्हा प्रो कबड्डी मध्ये आपला ताळमेळ चालेल. महाराष्ट्र कबड्डी लीग झालीच तर चार मध्ये पॉइंट आणणाऱ्या रेडरला डिमांड असतो, आणि तिथे मात्र पॉइंट आणण्याचा प्रयत्न करताय. महाराष्ट्र लीगला तुषार गिराईने पॉइंट आणले होते चार चार पॉइंट असताना. आला कुरकुरी आली, शिकताय खेळाडू बनताय. आपण सुद्धा पॉइंट काढू शकतो, दाखवताय संस्था दोन नॅशनल खेली पकड़.